मित्र वाजले जाता सव्वा एक. इथे ऋषी आणि मामा पण आले ऑफिस वरून जेवणासाठी. झोप आहे डोक्यावर. हा चाललो हो मुंबईला जातो, सुट्टी नाही राहिलो कालचा दिवस, आता मुंबईला जायचंय. मित्रांनो रोड तसे चांगले आहेत पण मध्ये असे खड्डे आहेत, त्यांना एकदम मोठाच पाहिजे होतो खड्ड्यांचा. म्हणजे आपण मस्त की युज टू झालेलो असतो रोड साठी, बाय ऍक्सिडेंट देतोय जातोय आणि मध्येच असा खड्डा येतो. झालं पंक्चर कमी आहे ना, पंक्चर नाही वाटत आहे ना. चल मग हवा भरूया. ती आजी आहे ना घरी होती बघ, ती सोंडेगरची आजी आहे. तिचं घर आतमध्ये एकटीच राहते, तिला भूत दिसतात. तिचं वय किती माहिती आहे? 102 वर्ष. हे अजगर अजगर कोण आहे? आखी की करत होत. पसारा थंड कर, गरम झाला असेल थम्सअप असं. दादा आता गरम होईल, थंड झाला गरम झाला असेल. मित्रांनो आम्ही आहोत इथे इथे थोडे इकडे. तेव्हा ऋषी काम करतो रे तू, माहित नाही तू काम चांगला मुलगा आहे. नाईस. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग फ्रॉम लीला हाऊस. तर आताच राहतो, थोडे गरम होते. तर शुभप्रभात मित्रांनो, शुभप्रभात फ्रॉम दापोली. कालचा दिवस सांगतो, सकाळी निघालो रोहितच्या इथून, म्हणजे मसाळा इथून, बोर्ली येथून. तर 1 वाजता पोहोचलो आम्ही दापोलीला. त्याच्यानंतर फ्रेश झालो, जेवलो आणि त्याच्यानंतर झोपलो. डायरेक्ट 6 उठलो. स्पायडरमॅनला फिरायचा प्लॅन होता पण तो काय सक्सेस नाही झाला, कारण खूप थकलेलो तर झोपच काढली. त्यानंतर झाला तंदुरीचा प्लॅन आणि तंदुरी बनवली आम्ही. तो प्लॅन 1 चालला ना ऋषी. आमचे ऋषी भाऊ आता झोपलाय. तर तंदुरी खाल्ल्यानंतर डायरेक्ट आलो आणि वरती झोपलो. तर जसं की सांगितलं, सौरभचं लग्न होतं, तर सगळी मुंबईला गेलेले. तिकडची आई म्हणजे माय मदर इकडे आलेली आणि ते घर लॉक होतं 8 दिवस. तर आम्ही पण म्हटलं की इथेच राहायचं, तर इकडेच आलो राहायला. बंगलो मध्ये वरच्या बेडरूम मध्ये आहोत आणि असा काही नजारा तुम्हाला बघायला भेटेल. आता मामाने पण आता अंगण शेणाचं अपग्रेड केलं, लादा लावलं आणि ते आपली गुरम लावली. मामा गेलाय कामाला, विधी गेले शाळेत. तर आता निघतोय आम्ही, निघून जातोय आता ऋषीच्या गावी कुडुकला मंडनगडला. तर तिकडे जायचा प्लॅन आहे, तिकडे वस्तीला राहू आज आणि सकाळी मुंबईसाठी रवाना होऊ. तर आजी ही नवीन व्हिडिओ आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी स्वप्न ज्वाला. बाईक राईड करायला आवडते, भटकंती करायला आवडते, ट्रॅकिंग करायला आवडते आणि या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवर स्वागत करायला आवडतं, ज्याचं नाव आहे काय नाव आहे? कुडुक. कुडुक नाही, चॅनलचं नाव. चॅनल डबल सेट स्वप्ने. असं कर असं रेड पण झाला तू चिकू आहे. मित्रांनो मामाने माहिती मी आंब्याची स्टोरी सांगितली, हा एक आंबा तो एक आंबा तो मस्त आहे आंबा. पण हा आंबा याने वाळवीने वाट लावली खाली पोखरून पोखरून. त्या आंब्याला मुळापासून उपटून टाकलंय आणि ते सीताफळ आहेत नाही रामफळ आले रामफळ आहेत आले तर रामफळ रामफळचं झाड आहे. आणि ते रामफळ कुठे इथे आम्हाला तर दिसतंय पिकलेले आहेत ना, पिकलेले थोडी नाही पिकले कुठे. हे रामफळचं झाड इथे कढीपत्ता पेरू पेरू ते आपला हापूस लावलेला पण तो सडला खालून वाळवी. आता मामा इथे औषधीकरण करणार आहे पण किंवा पाहुणे येणार आहे 31 ते गेल्याच्या नंतर. इथे मागेच आहे कर्दी, कर्दीचं झाड, त्याच्यापासून तेल काढलं जातं. आणि चिकू लावलं इथे नारळ, हा नारळ नाही ना नारळ आहे ना नारळ फणस. आणि आमचं फेवरेट तिकडे कोकमचं झाड आहे फणसाच्या मागे. लहानपणी आम्ही ना इकडे उभं राहायचो आणि मस्त की कोकम काढायचो, तेव्हा हे किती मोठं वाटायचं आम्हाला, आता खूप लहान वाटतं. चला आता मित्रांनो जातोय नाश्ता करायला त्या घरी. त्याच्यानंतर वाजले किती वाजले आता 11:11 म्हणजे 11:22. तर जातो आता त्या घरी नाश्ता करतो आणि आवरतो आणि कल्टी. मी काय वाजवत वाजव बुलबुल वाजव काय तंदुरी केलेली. वा
एक नंबर आहे का दाखवायला जरा? काल फोटो काढले, फ्रीज मध्ये असेल एक पीस उरलेला, दाखवतो तुम्हाला, तुम्हाला खोटं वाटत असेल तर. आई वा तंदुरी, तंदुरी माशासारखी का वाटते? गरम केली तर एक छान झाली ना. मग 1.5 किलोची तंदुरी बनवलेली काल मित्रांनो. इथे माझी मदर, मदर माझी आजी, ते सोंडेगरवाली आई, आई आजोबांची मामी आणि ते मामी. विशांग आतमध्ये झोपलाय. कोणी आवाज दिला काय ऋषी? अवा ऋषी, तुम्ही खूप सुंदर असं आता अंगण केलंय मामाने, मस्त वाटत. आणि ती कुत्र्याची पिल्ल आहेत, अगं झोपलेत. झोप झोप. मित्रांनो आले विहिरीच्या इथे आणि इथे आपली विहीर. ओहो पाणी दिसतं की नाही? इथे खोपी. माय गॉड, हे काय सगळं कोणी केलं रे? ही आहे घराच्या मागची साईड, नोकरी फाटी इथे. आणि हे आहे जांभळाचं झाड, जांभूळ काढूया. लावायला लागतील त्याला. आळू पाहिजे आळू. मित्रांनो इथेच आहे आळूची पूर्ण खदान, आळूची उसळी सगळं. काल आमची तंदुरी पार्टी झाली ती इकडे इथे, आणि इथे तंदुरी बनवत होतो आम्ही, चुलीवरची तंदुरी. काय खाल्लं आपण? का चुलीवरची तंदुरी. त्या मित्रांना आता त्या घरी जातोय बुर्जी खायला. इकडे गावची घर. अरे चाफा आमचा तुटला, आमचा चाफा. आम्ही ना लहानपणी चाफ्याला जाऊन बसायचो माहिती घरीची. म्हणून आता तुटतात नाही रे, जुनं झालं. आमची भांडणं माहिती होते. आजी आई काय बनवले? बुर्जीचा चपातीचा. फक्त बुर्जी चपाती? मग काय हवं? अंडा घोटाला बनवायचा ना मस्त. बनव नाही नाही मला नाही बाबा. हे आपलं जुनं घर जे काल ओपन केलं. ए इकडून यायचं ऋषी. आईने मागून कडी लावली. आमचा फेवरेट रूम, आपला फेवरेट रूम आहे ना. तुझी याद आहे का नेगी? हो हो, आपल्या जुन्या घरी आलो आपण. तुम्ही व्हिडिओ पण माझी बघितली असेल. जुनं घर नवीन घर. पेट्रोल संपलंय त्यांनी पेट्रोल पंपला. आता मामा बोलला मला की येईल पेट्रोल. तर मित्रांनो आता रेडी झालोय मी आणि ऋषी. वाजलेत एक. इथे ऋषी आणि मामा पण आले ऑफिस वरून जेवणासाठी. झोप आहे डोळ्यावर. मामाला पण झोप येते. आता म्हटलं की आता नेहमी बाईकवर सुरुवात करण्यापेक्षा गाडी दाखवावी कशी लोड केली आपण. तरी आपली गुरम आहे मस्त पैकी. काल तुम्हाला एक सांगतो की 360 चा आपण माउंट लावलेला, तो इथून तुटला. माउंटच तुटला. अरे हातातच आला कॅमेरा. खाली नाही पडला. हा कॅमेरा खाली नाही पडला. नाही होणार, नाही होणार. ते व्हायब्रेट होते ना गाडी, मग सगळं व्हायब्रेशन इकडे येत. मग ते पत्र्याची करून घ्यायची, तेच करावं लागेल. तर आपला माउंट तुटला. इथे टँक बॅग लावली आहे आणि इथे असं काही आपल्या सॅडल बॅग मित्राकडे होत्या, त्यामुळे आपण अशी काही व्यवस्था केली आहे. ते बंजी रोपने अडकवले. इथे अंकितचे कपडे आणि हे सगळे आपले सगळे शूज वगैरे टॉप बॉक्स मध्ये लावलेत. चला आता रेडी होतो आणि निघतो. मस्त की चाललंय गाडी. आता जाताना पेट्रोल भरायचंय, हवा भरायची, चेन मध्ये ऑइल टाकायचं थोडं आणि कल्टी. चल मामा भेटू आता. सावकाश प्रवास करा. आता येशील ना डायरेक्ट? आता जानेवारी प्रज्ञाच्या तोपर्यंत 35 ची जोरदार पार्टी ना. आता इथे आता बघूया किती पाहुणे येतात. येतात बरेच येतात ना, अजून ठरले नाही त्यांचं, आज ठरणार आहे. चालेल ठीक आहे. चला मित्रांनो डायरेक्ट बाईकवर भेटू. गेले 35. चला आई येतो. हा चाललो. हो मुंबईला जातो, सुट्टी नाही. राहिलो कालचा दिवस, कालचा दिवस राहिलो. आता मुंबईला जायचंय. चल येतो. हा चल काळजी घे. चल ही आमची सोंडेगरवाले. बाय विशा, टाटा. तुम्हाला सोडायला येत नाही? हां अच्छा सांभाळून जा बोलतोय. सगळी सोय आहे, सगळी सोय आहे बोललो. हा ठीक आहे. चल मग फोन करतो. पेट्रोल आलं असेल ना आता? इथं जा पहिला. नाही भेटलं तर तिथे जा, तिथे नाही भेटलं तर बर, तिथे नाही भेटलं तरी. चार आहेत. हो चला मग येतो. चल बाय विशा. हो हो आई चल चला येतो. हो 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 येतो. इव मावशी पण आली. चल आई बट लटकवली इथे त्या साईडला. सफेद वाली आहे तीच आहे, तीच आहे. आतमध्ये टाकले कपडे ना बघितले, पिशवी टाकली आहे तशाची. असंच आवरत होतो. हा खाल्लं. चल मावशी. हा करतो फोन. बऱ्यात ना ऋषी बसलाय ना? तर खालच्या पेट्रोल पंपला जाऊया.
ओके मित्रांनो, तर निघालोय आता आम्ही कुडुकला ऋषीच्या गावी. त्या अगोदर आपल्याला पेट्रोल पंप ला जायचंय. दापोली मध्ये 4 पेट्रोल पंप आहेत आणि प्रत्येक पेट्रोल पंप बघावा लागेल आपल्याला, कारण कालपासून पेट्रोलच नाही आहे. तर एक एक चेक करायचंय. अगोदर खालच्या पेट्रोल पंप ला जाऊ, त्यानंतर मार्केट मधल्या. चल बापरे कसला आवाज आहे रे दादा. ऑनलाइन आहे ना, 550 चा टाका ना. हा पुढे घेतो, चालेल. हा पुढेच घेतो. 550 आहे दादा. ओके तर निघालो मित्रांनो आता कुडुक साठी. खालच्या पेट्रोल पंपला पेट्रोल मिळालं आम्हाला, तर पेट्रोल टाकून घेतलं 550 किती लिटर आलं पाहिलं तू? 550 म्हणजे 5 लिटर आलंय. आता 5 लिटर आलंय रिझर्व ची सोडून गाडी कमीत कमी 120 किलोमीटर तरी गेली पाहिजे 550 मध्ये. हा बा आपला गिमावणे बौद्धवाडी सिद्धार्थ नगर, एक रोड वाडीत जातो आणि दुसरा अजून एक तोही सुद्धा वाडीत जातो आपल्या. हा बघा आपली वाडीचा एंट्री गेट. चला निघालो आता. एक नवीन रूट तुम्हाला दाखवेन, नवीन नाही आहे माझ्यासाठी तरी, पण निघतोय. हा आहे आपला फेमस बुरोंडी चेक पोस्ट. 31st आहे तर चांगली चेकिंग आहे. हा आहे आपला दापोली एसटी डेपो आणि लेफ्ट घेऊन मंडनगडच्या दिशेने 18 किलोमीटर आता सरळ जायचंय मंडनगडच्या दिशेने. काकी 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 आजी 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 आजीने आम्हाला बिलकुल भाव नाही दिला काय. हा अरे हा अरे बोल ना येड्या. जाव्या वरती खाली कुठे आता भेटणार? अरे आता नाही भेटणार, थांब घेऊया. अरे आता नाही भेटणार बघा. काच लावून घे. ऋषीला पाहिजे होता गॉगल पण नाही लक्षात आलं. कालपासून आम्ही गॉगल करतोय पण नाही भेटत आहे असो. तर सर आता 18 किलोमीटर जायचंय मंडनगडच्या रोडला, मग कुंबळे फाट्यावर राईट, मग तिडे तेरडी वगैरे करत ऋषीच्या गावी. तर असा काही रूट आहे. वाजले 1:30. ऋषीने ऑलरेडी सांगितले घरी की जेवण रेडी करून ठेवा. तर काका आणि काकींनी मस्त मटणाचा भेद केलाय असं वाटतंय मला. तर बस ते मटण डोक्यात ठेवून आता आम्ही निघालोय. जस्ट किडिंग मित्रांनो. जेवण काय होतं आपण जातोय मित्र परिवार जोडायला आणि स्पीड ब्रेकर. चष्मा भेटेल का? चष्मा मित्रांनो. रोड तसे चांगले आहेत पण मध्ये असे खड्डे आहेत आणि एकदम मोठाच पाहिजे होतो खड्ड्यांचा. म्हणजे आपण मस्त की युज टू झालेलो असतो रोड साठी. बाय ऍक्सिट देतोय, जातोय आणि मध्येच असा खड्डा येतो ना, गाडी कंट्रोल करायला पण समजत नाही. म्हणजे दिसतो आपल्याला खड्डा आहे असं वाटतंय. हे बघा असं युज टू होतं आणि असे खड्डे येतात. हा तरी ठीक आहे, नॉर्मल रोड होता. मग अशी तर डेंजर आलेला आणि फक्त एक दगडावरून गाडी गेली आमची. असा दगड होता, तर दगडावरून गाडी गेली आणि अशी व्हायब्रेट झाली पेंटी. एवढीच भीती आहे. बाकी रोड आहेत ठीक आहे, चांगले. पोहोचतोय खेरडीला. खेरडी आम्ही ऐकतोय गाणी. लावा गाणी. तर जस्ट वसई क्रॉस केलं मित्रांनो. वसई बोलतोय पिसई, सॉरी आपण गाणे ऐकत होतो वसई कर मसाला आणि तोंडात आलो वसई. जोक. तर पिसई क्रॉस केलं आणि बरीचशी पर्यटक मंडळी आपल्याला दापोलीकडे रवाना होताना दिसतायत. 31st जवळ येतोय, सीझन चालू झालाय दापोली मधला, त्यामुळे पार्टी आता जोरदार असणार आहे. हे बघा तुम्ही बघत राहा फक्त, तुम्हाला इतक्या 4-व्हीलर दिसतील ना. हे बघा एक गेली, दोन गेली, तिसरी आली, चौथी आली. हे मुंबईकर येतात खरं पण यांना भान नसतं की इकडे कशी गाडी चालवायची. वळणावळणाचे रोड आहे आणि जिथे वळण असतं तिकडे पण ही लोक ओव्हरटेक करतात. काय बोलणार होता यांना. तर अशा प्रकारे खूप साऱ्या पर्यटकांच्या गाड्या रवाना होताना दिसतायत आपल्याला दापोलीकडे. मग असे एक डुकाडी वाला दादा पण गेला, लाल कलरची डुकाडी होती. पोचू आता थोड्याच वेळात आपण सोंडेघर आणि नंतर मग पालगड तिठ्यावरून लेफ्ट मारायचं. खाली जाशील? झाला पंक्चर? कमी आहे ना पंक्चर, नाही वाटत आहे ना. चल मग हवा भरूया. नाही ना हवा कमी. हा मग तेच बोललो, गाडी हालायला लागली. चला हवा कमी वाटते तर हवा भरून घेऊया. मित्रांनो पोहोचलोय आपण सोंडे घरात.
ती आजी आहे ना घरी होती बघ, ती सोंडेघरची आजी आहे, तिचं घर आतमध्ये एकटीच राहते, तिला भूत दिसतात. तिचं वय किती माहितीये? 102 वर्ष. मला वाटत याच्यामुळे तसं वाटलं रे. लाव काका डबल वर. थांबा जरा, थांबा थांबा थांबा, डबल वर लावतो 2 मिनिट. हे मागे घे ऋषी, 2 मिनिट लाव ना. 1 2 टायर बघतोय रे. मला वाटलं प्ले बी आलाय की काय. तर मित्रांनो, सोंडेघर नंतरच्या सरळ पॅचर आहोत आणि आता लेफ्ट घ्यायचंय. खेड 18 उजवीकडे, डावीकडे मंडनगड महाड. आणि बुलेट आले दादा. चला काका, चला. अजगर अजगर कोण आहे? आखी की करत होत. पाटीलवाडी परमपूज्य साने गुरुजी जन्मगाव ग्रामपंचायत पालगड पाटीलवाडी. मनपसंत केस दाढी फेशियल मसाज केले जाईल, करायचं का? आणि ओ माय गॉड, ट्राफिक. पहिल्यांदा दापोली दशा रोड वर ट्राफिक असा कधी आला तर अनाकोंडा समोर. ताई अजून किती मीटर आहे? किती जरा बघू ना किती मोठं आहे. अरे झालं झालं, चला 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 चला. थँक्यू काका. आ आ आहे ग मध्ये वाटतं रस्त्याचं नाही, कसलं तरी काम चालू होतं, पाईप पास करत होते, त्यामुळे थोडा ब्रेक झाला आमचा 2 मिनिटाचा असो. तर पालगड क्रॉस केलं आणि आता 3.4 किलोमीटरला उजवीकडे वळायचं. मला वाटतं कुंबळे पाटा तिथून आपल्याला राईट मारायचं. आणि हे वाटतं शिरखल आलं की काय हो वाटतं. आलोय आपण अंकितच्या गावी. अंकितच्या गावी, हे भाई अंकितचं गाव आहे. हा शिरखल. मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल आपण कालोमावशी सोबत या घरी आलेलो येल्लो वाल्या. आणि इथूनच गेलेलो पुढे देवाचा डोंगर येथे. तुम्हाला माहितच असेल की देवाचा डोंगर येथे गेलेलो. कमान सुद्धा दाखवतो तुम्हाला, जिथून 2 जिल्ह्यामधली 2 गावं दिसतात. म्हणजे एकाच पॉईंट वरून 4 गावं दिसतात आपल्याला. ब्लॉग आहे आपला यावर बनवलेला, इथे कुठेतरी लिंक भेटत असेल तर नक्की बघा. देवाचा डोंगर, देवाचा डोंगर, चिंचाळी, जामगे, सातेरे. श्री क्षेत्रफळ महादेव मंदिर. शेती अशी वाढलेली दिसत ना, हिवाळा चालू आहे ना, तेच उन्हाळ्यात आलो की सगळं सपाट असं. झोप यायला लागली, झोप नाही आळस यायला लागला. वाजलेत 10 मिनिटं, घड्या पुढे 2:10 झालेत. ए इथून रोड दाखवतोय, इथून घेऊ, इथून रोड दाखवतोय. हा रोड 10 मिनिटं उशिरा दाखवतोय. हा जातो डायरेक्ट. हा माहिती आहे मला. ओके मित्रांनो, काय करतोय पण तो लवकर दाखवत होता. तर ऍक्च्युली हा राईट दाखवत होता, तो लाटोन फाट्याचा राईट दाखवत होता. गुगल घंडवत होती तो रोड. लाटोनचा शिरगाव फाटा जसा आपण येतो ना तसा तो रोड होता. तर आपण सरळ आता कुंबळे फाट्यावरून जाऊ. 8 किलोमीटरला सरळ राईट. वा काय डोंगर आहे, छान वाटतंय. हा रोड, हा डोंगर, हे ऊन, ही हवा, फक्त नको तो आपल्याला खड्डा आणि स्पीड ब्रेकर. हे शिरसोळी आलं ना, इथून शिरसोळीला रोड जातो. तुला चष्मा पाहिजे ना, भेटेल ना. तर नमस्कार, आलोय मित्रांनो कुंबळे फाटा आणि आम्ही शोधते चष्मा. बघा ना कोण येत नाही ना. हा जरा फोन करायचा. मंडन रोड पिंपळोली लाटवन. उतर दादा, चष्मा कुठे मिळेल?
नाही अच्छा अच्छा मित्रांनो पोहोचलो आता कुंबळे फाटा. आता इजून अजून आपली किती जर्नी बाकी आहे बघूया. 16 किलोमीटरची जर्नी बाकी आहे बघा. हे तिड्याचं धरण आहे, हे तिड्याचं धरण आहे. तिड्यावरून असं असं जायचंय. एवढंच जायचं पण 16 किलोमीटर आहे. बापरे ते होत सेना. एक दोन सेना फोन बिन आला तर उचलायला दुसऱ्याशी बोलायला. तेच मी तुला बोललो ना, दोन हेल्मेट मध्ये एकदा लावून घेतो म्हणजे कुठे गेलो तर चल धक्का मार. एक दोन बस. ओके मित्रांनो लाटण फाटायला थोडा ब्रेक घेतला, थंडा पियालो आणि आता निघतोय. इंस्टा 360 आता डायरेक्ट लावलाय या माउंटवर. अगोदर मी हे लावायचो काय. हॅलो थोडं मागे घेतो बस. चला. ओ हो वॉटर टर्न. अजून 16 किलोमीटरचा प्रवास बाकी आपला. मला पहिला सुचला नाही की इन्स्टा 360 असा लावू शकतो असो. रिसेंटर करूया. आता लगेच आपल्याला एक लेफ्ट मारायचा आहे जो तिड्यावरून जाईल. आणि काल फुटेज चेक केले ना 360 तर आपल्या 360 आवाज परत आला आहे. अरे वापसो असं बोलतोय आणि या व्हिडिओचा आवाज नाही येणार. आजोबा जेवून शर्ट पावली करतायत आणि हा लेफ्ट. हे काय लेफ्ट मारला काम. हे कसलं काम आहे एवढं. ब्रिज म्हणतोय. ओ माय गॉड, ओ माय गॉड. हे कुठे चालली गाडी. गाडी ऑटोमॅटिकली चालली. ब्रिज बांधवतात शपथ का बांधतायत रे. अच्छा डायरेक्ट असा कनेक्ट होणार. आणि धरण तिकडे आहे ना. वाहने सावकाश चालू आहे, रस्त्याचे काम चालू आहे. इथे भाजरा नदीवर पूल बांधला जातोय. आणि आपल्याला थोडा कच्चा आणि असेल वळू आला रोड भेटलाय. ओ रोलर कोस्टर. ओ तर 9 किलोमीटर आता सरळ जायचंय. आतमधली गावं भेटतील आता बघायला आपल्याला. अजून खेडेगावातली गावं. शेनाळे आहे 7 किलोमीटर. आणि हे वाकण बघा, वाकण हेअरपिन बँड. हेअरपिन बेंड नॉट बँड. बँड मीन्स हातात घालायचा बँड किंवा वायरलेस बँड. आणि बेंड मधले बेंड. आणि रे ती नदी पूर्ण सुकून गेली आहे. आडगावातील रोड आहेत मित्रांनो. कोण चिट पाखरू सुद्धा नाही आहे वाटेला. आता फक्त एक मोहल्ला गेला मागे सुतारवाडी. त्यानंतर परत आली वाटतं कोणती तरी वाडी आली. तळेघर. तळेघर तळेघर आणि आजी चालले गोणी घेऊन कुठे शेतामध्ये. आपल्याला जायचंय त्या डोंगराच्या मागे असा ऋषी मला बोललाय. आणि आता घाट चालू होतोय आडगावामधला. ए चढ 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 गेअर आता उतरवा लागेल. उन्हाळ्याचा सीझन असं ना, आंबे वगैरे काढत गेलो असतो आम्ही. आंबे काजू करवंद. आता मला मम्मीचा फोन आलेला सकाळी. आई म्हणाली की मला करांदे घेऊन ये. काटी कणक, करांदे, कोकम. कोकम म्हणजे आपले रातांबे, पण ते सुकवलेले त्याला म्हणतात कोकम. तर अशा 3 वस्तू मला घेऊन जायच्या. बघू आता. म्हणजे शेनाळे आहे इथे 6 किलोमीटर. हे बघा 6. चढ लागलाय चढ. आणि हिवाळा असल्याने एवढी गर्मी जाणवत नाहीये एक्सेप्ट थांबल्याशिवाय. वा काही चढ आहे. ओ माय गॉड, काकींचं तोंडच दिसत नाहीये. कसा ते अंदाज घेऊन जात होते. आणि एवढं सगळं घेऊन आता ते खाली गावात जाणार. एवढा उतार उतरून मानलं पाहिजे गावकऱ्यांना, गावातील लोकांना. उगाच आपले आजी आजोबा एवढे वर्ष नाही जगत. या आताची पिढी म्हटलं गेलं ना आपली, आपली पण नाही जी आता येईल ती. मला नाही वाटत की ती 40-50 वर्ष तरी टिकू शकते. कारण हार्ट अटॅकचं प्रमाण एवढं वाढलंय ना. शपथ 10-10 वर्षांच्या मुलांना हार्ट अटॅक येतो असं मी न्यूज मध्ये वाचलेलं. आणि आमच्या घरातली सोंडेघरची आजीच बघितली असेल. अजून 102 वर्ष ती आहे. निघताना पण भेटलो आपण तिला. आणि या घाट रस्ता. वा इथे काढूया काय फोटो हा ऋषी. ऍक्च्युली असं नाही थांबू शकत आपण कुठेच मध्येच. नालासोपारा मंडनगड. कुठून येतो ती नालासोपारा मंडनगड. बापरे मला वाटलं आतमधली गावं करत येत होती ती एसटी. कुठे कुठे रोड आहेत बापरे. डेंजर आणि खतरनाक आहेत सगळे रोड. आजूबाजूला जंगल. रात्रीचं हे सगळं भयान वाटत असणार खरंच. हे काय उडून गेला तो. इथे गाई गुरं चरायला पाठवली आहेत रानामध्ये शेतामध्ये. विचारा एक सावलीमध्ये थांबलाय. तो मीच होतो. तुम्ही चरून घ्या, मी थांबतो सावलीमध्ये मस्त. आणि मस्त एक पक्षी पास झाला. कोण पक्षीप्रेमी हा व्हिडिओ पाहत असेल तर सांगा की कोणता पक्षी होता तो. ज्याचे पंख काळे होते आणि बॉडी तपकिरी चॉकलेटी कलरची होती. तर आता 350 मीटर वर आपल्याला राईड घ्यायचंय. शेनाळे आहे 2 किलोमीटर. ओके हे बाबा उतार उतार उतार. हळू हळू माती आहे, माती आहे.
गणेश मंदिर प्रवेशद्वार हे कुठे आलो आपण? शिरगाव. ओके, मला वाटतं राईट घ्यायचं आहे. हा बरोबर, आपण या रोड ने आलो काय ऋषी? या रोड ने आलो काय? आता कळलं. ओके, आता हा नेहमीचा रोड आहे. जर तुम्ही आता मागची सिरीज बघितली असेल लग्नाला आलेलो ऋषीच्या गावी, तेव्हा आता हे नेहमीचे रोड आहे. तर बघून काय ती पण व्हिडिओ खूप छान व्हिडिओ झाले त्या. तेव्हा मी मंडनगड डेपो मध्ये पण गेलेलो. खूप लहान रोड आहेत, एसटी कशी जात असेल तिथून. आणि बरं झालं की आता बनवलेत ऑलमोस्ट सगळ्या गावातले रोड आता रेडी केलेत. नाही तर पहिले खडकाने पूर्ण भरलेले रोड. ओहो, क्या रोड हे सुंदर, खूप सुंदर. हे कापलीत की वादळाने पडलीत झाड? एकदा माहिती इथून एसटी आलेली ना. हळू हळू हळू, फक्त 3.5 किलोमीटर मग आलो आपण ऋषीच्या गावी. वाजत आले 3. रोड असा बराच निमुळत आहे. दोन बाईक पास होतील पण दोन कार पास व्हायला खूप मुश्किल आहे. चांगलं फक्त एवढंच आहे की रोड आहे बनवलेले. नाही तर इतर वेळी जेव्हा पण आलोय नुसत्या खड्या बाहेर निघालेल्या. आता एक लेफ्ट येईल, थोडा उतार लागलाय आणि ऋषी बोलला कर आता गाडी बंद. तर न्यूट्रलला टाकून बंद केले आणि आपली गुर्रम एसटी सारखी का वाजते. आणि बाजूला नजरा बघा फक्त. थांबा, मला साईडला घेऊ द्या. आता बघा, आता आपल्याला तिकडे पलीकडे जायचंय. बापरे, चालत 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 ना 2 किलोमीटर, जास्त वेळ नाही लागणार. चालत अर्धा तास लागेल चालला. तिकडे जायचं आपल्याला, तिकडे त्या डोंगराच्या इथे तिकडे. हा उजवीकडे कुठे जातो रोड ऋषी? उजवी कोणता? डन दंड. हे काय? गॅस लाईन चा ऑफिस. अरे वा, पण ते इथे का बांधले? गॅस लाईन आहे इकडे. अरे वा, कुडूक गावाला सुरुवात झाली आहे. आता फक्त 2 किलोमीटर सरळ जायचंय. फक्त 2 किलोमीटर वर आहोत, मरुशीचं गाव येईल. उतर हे उतर उतर हळू हळू हळू. लास्ट टाइम मित्रांनो आम्ही याच स्पॉटवर थांबलेलो. हे बघा इथे, इथे मस्त 360 शॉट घेतलेले आठवतंय मला. भारी दिसतोय रे. रोड बरे केलेत रे आता, रोड चांगले केलेत. अरे राय, मध्ये मध्ये खराब आहेत. हे आई शकत, मागच्या वेळी तर खूप खराब होते बाबा. तर पोचत आलोय ऋषीच्या गावी आणि कुठून नेऊ? बापरे, रेती रेती रेती. मस्त मस्त, बराच रोड खराब आहे, खराब आहे, खराब आहे. रोडची हालत खूप खराब आहे. खूप कंट्रोल करून गाडी चालवावी लागते. थोडा जरी ब्रेक जास्त कमी लागला ना तर डायरेक्ट अंगावर टॅटू काढून घेऊ. एवढे रोड खराब आहेत. फक्त 1 किलोमीटर बाकी. ए असं वाटलं कोणीतरी हॉर्न मारला की काय. हे बाबा काय आहे, झाडी झुडपातून आवाज येतोय. बोल, झाडी झुडपातून आवाज येतोय. हाय काय काय टर्न होता हे बा. फक्त गाडीचा टायर जर एवढाच रोड आहे बाकी. आई ग, खुळखुळा झालाय बाईकचा. काही गावातील रस्त्यांची कामं नाही झालीत. अरे बाबा, अरे बाबा. एक तर माझा ऑलरेडी डिस्क माझी गेली आहे, डिस्क प्लेट असते ती कमी झाली आहे, त्यामुळे लय दाबावा लागतो मला हातातला ब्रेक. ए बापरे, कशी कंट्रोल करून मी चालवतो मलाच माहिती. तुम्ही माझ्या गोप्रोच्या कॅमेरामधून बघत असाल रोड, तुम्हाला दिसत असेल. बोरवेल काढतायत की काय? बापरे, हाताला मुंग्या आल्या माझ्या. फायनली मित्रांनो पोहोचलो आहोत ऋषीच्या गावी. ही आहे नदी, नदीला पाणी आहे काय? इथे वाटत काम चालू आहे वाटत. इथे ऋषीचे आई वडील बाहेरच बसलेत. काय म्हणतो, बरं ना? कुठे लावा लावा इथे. अच्छा, मित्रांनो पोहोचलोय आता ऋषीच्या घरी पुन्हा एकदा लग्नाच्या नंतर. मित्रांनो आता आलोय, आता जेवायला बसलोय. काकींनी मस्त पैकी केलंय मटन. मटन की चिकन हो काकी? चिकन आहे, मटन पण आहे. हे चिकन आहे, चिकनच आहे. वा, एक नंबर.
मित्रांनो आता जेवायला बसतो आणि आता शांतपणे जेवतो आम्ही. त्याच्यानंतर फ्रेश होऊन डायरेक्ट फ्रेश होऊन भेटूया. तिथे आहेत काका. झालं ना आता बोल ना सर. गुलाबाचं फुल. आता मी बाईकच्या बघ.